चांगल्याशी जसा चांगला आहे तसा वाईटाशी तितकाच वाईट वागू शकतो. पुन्हा जर अशी चूक झाली तर याद राख. अहो काय काय बोलताय तुम्ही? पुन्हा काय? आत्ताच्या आत्ता याला घरातून बाहेर काढा. जाऊ देत ना, आता जे व्हायचं ते होऊन गेलेलं आहे. आता त्याच्यावरती उपाय शोधण्यात काहीच अर्थ. आणि तशी त्यांना उपरती झाली आहे काय थोडं आहे का? लहान असून मोठ्यांसारखे वागलीस ना म्हणून मोठी आहेस. अचानक काय असा थांबलास का अचानक? नाही असू दे, आपण कधीतरी बोलू. अरे बोल ना सम्यक. नाही असू दे, आपण नंतर बोलू या विषयी. असं आता विनाकारण अर्धवट बोलून मला टांगवत ठेवू नकोस. काय अचानक? प्रतिभा म्हणजे उगाच तुला वाईट वगैरे वाटायचं. असू दे, आज नको प्लीज. मला काही वाईट वगैरे नाही वाटणार. आणि शक्ती फाउंडेशनसाठी मला जर कुठली अप्रिय गोष्ट करावी लागणार असेल तर मी खरंच तयार आहे त्यासाठी. प्लीज बोल ना. खरं तर मला हेच सांगायचं होतं की आपण जेव्हा अशा प्रकारची कामं करतो तेव्हा स्वतःला त्या कामात झोकून द्यावं लागतं. आणि मी जेव्हा तुम्हाला बघितलं बाईंच्या संस्थेत तेव्हा मला जाणवलं की तू सुद्धा स्वतःला स्वतःच्या कामात झोकून देतेस आणि म्हणूनच 100% रिझल्टही निघतात. पण आता तू जसं सांगितलंस की सुदर्शन बरोबर तुझं लग्न ठरलंय, मला आज विचार पडला होता की आता ती डेडिकेशन, ती पॅशन कितपत टिकेल. असं का बोलतोय सम्यक? हे बघ, काम ही माझी कधीही पहिलीच प्रायोरिटी आहे. आणि प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात लग्न हे येतच. आणि लग्न झालेल्या स्त्रिया हे काम करू शकत नाहीत असं म्हणायचं आहे का तुला? नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की काम सुरू करतानाच लग्न असल्यामुळे कामाकडे दुर्लक्ष होतो. 100% डेडिकेशन राहत नाही, म्हणजे कामाचा पसारा वाढत जातो, घराकडे दुर्लक्ष होतं, मग चिडचिड, भांडण, ते नको व्हायला. म्हणजे माणूस जेव्हा स्वतंत्र असतो ना तेव्हा तो 100% डेडिकेशननी ते काम करतो. म्हणजे आता या घडीला मी लग्न करू नये.
किंवा मी आता एकटी नाहीये त्यामुळे तू माझा विचार करू शकत नाहीस असाच अर्थ घेऊ का मी? प्रतिभा, तू एकदम वेगळ्याच दिशेने विचार करायला लागलीस. मी असं काहीही करणार नाहीये. मी एखाद्याला शब्द देतो तो मी मागे घेत नाही. फक्त एवढंच की जे काम आपण करतोय ते यशस्वी व्हायला. नक्कीच सम्यक. सम्यक मी तुला प्रॉमिस करते. आणि ज्या क्षणाला तुला असं वाटेल की प्रतिभा संस्थेपेक्षा स्वतःच्या घराला जास्त महत्व देते तेव्हा मीच स्वतःहून माझ्या संसारापासून दूर जाईन आणि संस्थेशी प्रामाणिक राहील. हॅलो. हां नमस्कार, मी अशोक बोलते, प्रतिभाचे बाबा. नमस्कार नमस्कार. कसं काय फोन केला? नाही, फोन एवढ्यासाठीच केला की आमच्या गुरुजींनी लग्नाचा मुहूर्त काढून दिलाय. वा वा, फारच छान. कधीचा मुहूर्त आहे? तुळशीच्या लग्नाचा. आमच्या गुरुजींच्या मते तुळशीच्या लग्नाचा मुहूर्त सर्व दृष्टीने अगदी योग्य आहे. तेव्हा तुमची जर काही हरकत नसेल आणि सुदर्शनची तर आपण त्या दिवशी लग्न करून घेऊया वैदिक पद्धतीनं. नाही काय आहे, आमची मुलाची बाजू असली ना तरी आम्हाला थाटामाटात लग्न करायची हौस नाही आहे. आणि आमचे फारसे नातेवाईकही नाही आहेत. आणि खरं सांगू का, तुम्ही फक्त तुमची मुलगी आणि नारळ दिला ना तरीही चालेल. मान्य, अगदी मान्य. पण प्रतिभाच्या आईच्या काही अपेक्षा होत्या. हा म्हणजे प्रतिभा 2 वर्षाची असतानाच तिला सोडून गेली. पण त्या अगोदर आम्ही तिच्याबद्दल खूप प्लॅन्स केले होते. खूप स्वप्न बघितली होती आणि देवाच्या दयेने मला काहीही कमी नाहीये. तेव्हा प्रतिभा सारख्या मुलीसाठी कितीही खर्च करायची माझी तयारी. हे बघा, तुमच्या दृष्टीने तुमची बाजू अगदी बरोबर आहे. आणि आमची मुलाची बाजू असली ना तरीही आमच्या फार काही मागण्या नाहीयेत तुमच्या. खरं सांगू का, आमच्या पण आईची इच्छा होती की सुदर्शनचं लग्न खूप छान थाटामाटात व्हावं. पण मला हे सगळं पटत नाही. अहो, आम्ही आमच्या संस्थेत नेहमी मुलांना शिकवतो, त्यांच्या पालकांना सांगतो की आपल्या गरजा फार कमी आहे आणि त्या गरजा जर सहज पुऱ्या होत असतील ना तर माणसाने समाधानी राहावं. उगाच वायफळ खर्च करू नये. बरोबर आहे तुमचं, पण तरी सुद्धा लग्न प्रत्येकाच्या आयुष्यात एकदाच येत ना आणि त्यावेळी होणारा खर्च म्हणजे हा आनंद सोहळा असतो म्हणून म्हणतोय मी. त्यावेळी होणारा खर्च हा वायफळ खर्च नसतो हे तुम्हालाही मान्य व्हायला हरकत नाही. नाही नाही, मला तसं म्हणायचं नाहीये. म्हणजे सगळे विधी वगैरे अगदी व्यवस्थित व्हायला हवेत. पण काय आहे, उगच मुलगी श्रीमंत आहे म्हणून मुलाकडच्यांनी अवास्तव मागण्या करायच्या, त्यांना जवळपास ओरबडून काढायचं. आणि गरीब असली ना तरीही मागायचं त्या लेवलला की सोनं हुंडा हे आम्हाला पटत नाही. म्हणजे मला सुदर्शनला दोघांनाही आम्हाला हे पटत नाही अजिबात. आणि त्यात सांगू का तुम्हाला, उगच लग्नासाठी वराती त्याच्यावर खर्च करायचा, तुमचं रिसोर्ट बुक करायचं, फटाके आतिषबाजी हा खर्च वायफळ. त्यापेक्षा तेच पैसे उचलून एखादा समाज उपयोगी संस्थेला दिले
तर ती संस्था त्या संस्थेतल्या मुलांचं भलं करेल, नाही का? अरे वा, आणि हळूहळू समाज परिवर्तन होईल आणि अर्थातच आपला देश एक महासत्ता बनेल, असं नाही वाटत तुम्हाला? खरंच खूप छान विचार आहे तुमचा, पटलं मला. मी असं करतो, आपण लग्न वैदिक पद्धतीने करूया, सगळे विधी करूया, पण मला प्रतिभाला जे काही द्यायचं होत ते गुंतवणूक म्हणून तिला तिच्या आईच्या नावाने जी संस्था चालू करायची आहे, शक्ती फाउंडेशन म्हणून, त्या संस्थेसाठी देतो. खूप छान, अगदी माझ्या मनातलं बोललात बघा तुम्ही. आणि हे ऐकून ना प्रतिभाला आणि सुदर्शनला खूप आनंद होईल. ओके, तसंच करूया मग. खरंच तुम्ही असंच करा. थँक्यू, बाय, ठेवतो मी. आयुष्यामध्ये चांगल्या घटना घडल्याच कीच सूर चांगले लागतात का? नाही रे, तसं नाहीये काही, असंच बोलले मी. मला सांग, ऑफिसमध्ये काही विशेष घडलंय का? माझ्या ऑफिस मधून तुला फोन आला नव्हता ना? ऑफिस मधून? तुझ्या ऑफिस मधून मला का फोन यावा? नाही असंच, काही नाही, जाऊ दे. सुदर्शन, काय लपवतोस माझ्यापासून? मला नीट सांग पाहू सगळं. काय लपवणार, म्हणजे तूच सांग ना, आमच्या ऑफिस मध्ये घडून घडून काय घडणार आहे, नाही का? का नाही घडणार असं? सुदर्शन, तुला मी लहानपणापासून ओळख, कळलं? अशी एखादी घटना घडली की ती तुला मला सांगायची किंवा सांगायची नाही, पण मला बरोबर कळत. तुझ्या बदललेल्या बोलण्यावरून, तुझ्या उतरलेल्या चेहऱ्यावरून लगेच कळत की नक्की काहीतरी घडलंय. जे तुला मला सांगायचंही आहे आणि सांगायचंही नाही. कितीही प्रयत्न केला ना तरी मनातलं ओठावर आल्याशिवाय राहत नाही. काही नाही, म्हणजे थोडा वेळ जातो पण नंतर निचरा केल्याशिवाय मन हलक होत. बघ सांग, काय सांगायचंय तुला? मध्ये नैना नावाची मुलगी आहे, मी तुला बोललेलो आठवते का? तिचं काय? आज बोलता बोलता खूप एक्साइट झाली.
मला म्हणाली प्रेम वगैरे काय असतं मला माहिती नाही, आणि अचानक अचानक काय अचानक तिने मला मिठी मारली. मी तिला बाजूला केलं तर ती म्हणते मला तू हवायस. काय? अरे पण तिला माहितीये ना तू आणि प्रतिभा एकमेकांवर प्रेम करता म्हणून आणि लवकरच लग्न करणार आहात. हो मी तिला सगळं समजावून सांगितलं. मी म्हटलं माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही, तुला असं वाटत असेल तर तसं नाहीये. तिला हेही सांगितलं की माझा प्रतिभा बरोबर लग्न होणार आहे, पण ते ऐकायला तयार नव्हती. मी तिला हेही समजावून सांगितलं की जर तुला जर माझ्याबद्दल प्रेम वाटत असेल तर ते वन साइडेड आहे, त्याला काही एक अर्थ नाहीये. मग काय म्हणाली ती? म्हणाली तरीही मी तुझ्यावर प्रेम करत राहीन. सुदर्शन, हे जे काही असले प्रकार तुझ्या ऑफिसमध्ये होणार असतील ना तर तू सरळ राजीनामा देऊन मोकळा हो बाबा. मग ती काय हे म्हणजे मी तुला एक आनंदाची बातमी सांगणार होते. तुझ्या आयुष्यात काही नवीन प्रकरण उभं राहिले. आई, अगं मी तुझा भाऊ आहे एवढा कमकुवत मनाचा नाहीये. कुठल्याही आयऱ्या गैऱ्या पोरीने यावं आणि मी तुझ्यावर प्रेम करते म्हणावं आणि मी लगेच तिला हो म्हणावं असं होणार नाही. अरे कोण कुठली मुलगी, मी तिला नीट ओळखत सुद्धा नाही. आणि नोकरीचं म्हणत असेल तर मी राजीनामा देणार नाही. तिला घाबरू तर अजिबात असते, उलट त्याच संस्थेमध्ये राहील आणि प्रतिभाबद्दलच तिचं मत बदली आणि तेव्हाच मला समाधान मिळेल असं हो हीच प्रार्थना. अगं असं का म्हणतेस? उगाचच मनात पाल चुक चुकली. काय जेव्हा गोष्टी चांगल्या घडत असतात ना तेव्हा अचानक एखादी घटना अशी घडते की काळ्या मांजरीसारखी आडवी जाते, तेव्हा वाटत रे. आई, अगं असं काहीही घडणार नाहीये. उगाच मनात पाल चुकचुकू देऊ नकोस. बर आनंदाची बातमी काय ती सांग. अरे काय एवढं बघतेस आकाशाकडे? बाबा बघा ना, आज कसे चंद्र तारे एकदम आनंदात असल्यासारखे दिसत. असं वाटतंय की आज ते खूप खुश आहेत, त्यामुळे त्यांचा प्रकाश असा प्रसन्न हसताना दिसतोय. आपलं मन प्रसन्न असलं ना की आपल्या भोवतालचं सगळं प्रसन्न दिसायला लागतं आपल्याला. आणि तसेही उद्या पौर्णिमा आहे, कार्तिकी पौर्णिमा, तुलसी विवाह, म्हणजे उद्यापासून लग्नाचे मुहूर्त सुरू. अय्या खरंच की? आणि म्हणूनच मी आज दुपारीच तुमच्या मॅडमशी म्हणजे शैलजा मॅडमशी फोन करून बोललो. काय? आपल्या गुरुजींनी सांगितलं की उद्याचा दिवस लग्नासाठी अतिशय योग्य आहे, म्हणून मी लगेच मग तुमच्या मॅडमना फोन करून सांगितलं की आपण प्रतिभा आणि सुदर्शनचं लग्न उद्याच करून घेऊ. हा, वैदिक पद्धती. उद्या? हो बाबा. बाबा तुम्ही मला मला सांगितलं सुद्धा नाही आणि परस्पर ठरवून पण मोकळं झाला तारीख. त्यात काय झालं? हो बाबा. बाबा लग्न म्हणजे काय? मी जसं लहानपणी खेळायचं तसं भातुकलीचा खेळ आहे का? तयारी नावाची सुद्धा काहीतरी गोष्ट असते लग्नासाठी गरजेची. बाबा तुम्हाला खूप आनंद झालाय, त्या आनंदाच्या भरामध्ये तुम्ही निर्णय घेतला असेल मी मान्य करते. अहो पण तरी सुद्धा तयारी, देवाणघेवाण अशा कितीतरी गोष्टी असतात.
म्हणजे काय गंमत आहे का की घेतलं भटजीला आणि लावलं लग्न? प्रतिभा, अशी तयारी तयारी काय असते ग? लग्नासाठी विधीसाठी लागणारं सगळं साहित्य गुरुजी घेऊन येणार आहेत. मग काय, नवरा नवरीने नवीन कपडे नेसून तयार व्हायचं बस. हे कपडे काय आपण उद्या सकाळी जाऊन घेऊन येऊ शकतो? दुपारचा मुहूर्त आहे आणि बाकीची जर थोडी काही तयारी राहिली असेल तर ती पण आपण सकाळी करून घेऊ शकतो. आणि त्यांच्याकडची आणि आपल्याकडची अशी माणसं आहेत तरी किती ग? इन मेन तीन. मग बाबा, तरी सुद्धा मला असं वाटतं इतकी तातडीची गरज आहे का? आता तर तुमचं टेन्शनही गेलंय. मुली आपल्याकडे आलेल्या आहेत, विलासला सुद्धा त्याच्या चुकांची सगळी जाणीव झालेली आहे. सगळं कसं छान सुखरूप आणि सगळं आनंदमय झालेलं आहे. मग आता म्हणूनच तुझं सगळं चांगलं व्हावं म्हणूनच उद्याच्या मुहूर्तावर लग्न करायला तयार झालो मी बाळा. गुरुजींनी पत्रिका बघून सांगितलंय की हिचं भाग्य खूप मोठं आहे. सध्याचा काळही हिच्यासाठी खूप चांगला आहे. लग्नानंतरचा काळ तर फारच चांगला आहे. थोड्या अडचणी उद्भवतील. नाही, तू काळजी करू नको. ते असंही म्हणाले की ती त्यातून अगदी सही सलामत बाहेर पडेल आणि त्यानंतरचा तिचा काळ फारच उज्ज्वल असेल. खूप मोठी कोणीतरी होईल. माझ्यासाठी ही अगदी आनंदाची बातमी नाहीये का? आणि म्हणूनच मी निर्णय घेतला की सुदर्शनचं आणि तुझं उद्याच्या उद्या लग्न करायचं. बस इतकंच. त्यांनी लग्नाचा मुहूर्त काढलाय तुमच्या उद्याचा. अरे, जेव्हा प्रतिभा आणि बाबा आपल्या घरी लग्नाची बोलणी करायला आले होते ना, तेव्हाच मी मनाशी सगळी तयारी करून ठेवली होती. उद्या लग्न करायचं? अगं कसं शक्य होणार आहे? ताई तू काय बोलतेस, तुला कळतंय का? आणि त्याप्रमाणे प्रतिभाला हार, साडी, चोळी, बांगड्या सगळं काही घेऊन ठेवले. सगळं तू घेऊन ठेवलंयस? हो. धन्य, ग्रेट आहात तुम्ही ताई, ग्रेट आहात.